नमस्कार, मी सरोज तुमचं स्वागत करत आहे. आज आपण सरोज वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये पास्ताची रेसिपी बनवणार आहोत. पास्ताची रेसिपी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूया. मी एक वाटी पास्ता घेतलेला आहे, लाल मिरची पावडर घेतलेली आहे, ग्रीन चिली सॉस घेतलेला आहे, कोथिंबीर, मीठ, तेल, सोया सॉस, टोमॅटो कॅचअप आणि कांदा कापून घेतलेला आहे दोन, आपलं कढीपत्ता आहे, टोमॅटो कापून घेतलेले आहे आणि चीजचे क्यूब घेतलेले आहे. पास्ता बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम पाणी गरम करायला ठेवायला लागणार आहे. ते मी दोन मोठे ग्लास भरून पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. उकळी आल्यानंतर त्यात साजूक तूप घालायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला पास्ता उकळून घ्यायचा आहे, शिजवून घ्यायचा आहे. आपण 2 चमचे साजूक तूप घालून घेणार आहोत या पाण्यामध्ये आणि त्यात थोडंसं चवीपुरतं मीठ आपण घालणार आहोत. तूप घातल्याने पास्ता छानपैकी मोकळा होणार आहे आणि तुपाऐवजी तुम्ही तेल वापरलं तरी चालणार आहे. आता पाण्याला उकळी आलेली आहे. जो आपण पास्ता घेतलेला आहे तो आपण आता उकळीमध्ये टाकणार आहोत आणि 5 ते 6 मिनटं उकळीमध्ये पास्ता छानपैकी उकळू द्यायचा आहे. अगदी 90% आपल्याला पास्ता उकळून घ्यायचा आहे आणि उरलेले 10% जेव्हा आपण त्याला फोडणी देतो, फोडणी दिल्यानंतर जेव्हा वाफून घेतो तेव्हा आपण उरलेला 10% वाफून घ्यायचा आहे. म्हणजे टोटल 100% तो शिजणार आहे. आता आपण उकळीमध्ये पास्ता टाकलेला आहे, अधूनमधून हलवत राहायचं आहे. कारण काय होईल, पास्ता एकमेकाला चिकटेल, त्यासाठी आपण अधूनमधून हलवून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनटं आपण उकळीमध्ये पास्ता हलवल्यानंतर हे पहा, चमच्याच्या साह्याने खालचा वर आणि वरचा खाली करायचा आहे. याने खाली बुडाशी चिकटलेला जो पास्ता आहे तो मोकळा होईल आणि तो पाण्यामध्ये छानपैकी शिजेल. आणि हे जे पास्त्याचं पाणी आहे ते पाणी उपयुक्त आहे, ते फेकायचं नाही आहे. ते पाणी आपण फोडणीमध्ये घालणार आहोत थोडं थोडं करून, जसं लागेल आपल्याला तसं. आणि आता 90% पास्ता बऱ्यापैकी शिजलेला आहे. आता आपण बघूया कितपत शिजलेला आहे. पास्ता शिजलेला आहे किंवा नाही हे बघण्यासाठी आपण चमच्यावरती पास्ता घेतलेला आहे आणि सुरीच्या साह्याने अगदी सहज जर त्याचे तुकडे झाले तर समजायचं आहे पास्ता शिजलेला आहे. हे पहा, अगदी सुरीच्या साह्याने सहज त्याचे तुकडे होत आहे आणि आपण समजायचं आहे की आपला पास्ता शिजलेला आहे. आता आपण गॅस बंद करून हा पास्ता आहे तो चाळणीमध्ये काढून घेणार आहोत. हे पहा, पास्ता आपण चाळणीच्या साह्याने एका छानपैकी चाळणीत काढून घ्यायचा आहे आणि वाऱ्यावरती पसरून द्यायचा आहे. आणि पास्ता मोकळा होण्यासाठी मी तुम्हाला एक टिप सांगणार आहे. ती म्हणजे पास्ता आपण जेव्हा गरम पाण्यातून काढून चाळणीमध्ये घेतो आहे तेव्हा आपण त्या पास्त्यावरती गार पाणी टाकायचं आहे आणि गार पाण्याने त्याला म्हणजे वरून टाकल्यानंतर ड्रेन करून टाकायचं आहे पाणी. आणि अशा पद्धतीने आपण जर गार पाणी त्यावर गार म्हणजे नॉर्मल पाणी टाकायचं आहे, गार म्हणजे बर्फाचं वगैरे पाणी घ्यायचं नाही आहे. त्यांनी पास्ता मोकळा होतो आणि छानपैकी आपल्याला फोडणीला देता येतो, म्हणजे एकमेकांना ते पास्ता चिकटत नाही. आता आपण फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे, 2 चमचे तेल आहे, कढीपत्त्याची पानं आणि कांदा टाकलेला आहे. आणि आपण परतून घेत आहोत. आता कांदा छानपैकी गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे आपल्याला. त्याबरोबर आपण टोमॅटोसुद्धा टाकलेला आहे फोडणीमध्ये. कांदा आणि टोमॅटो आपल्याला छानपैकी एकजीव होऊन त्या मॅश होतील इतपत आपल्याला फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहे. हे पहा, आपण हलवून घेत आहोत आणि अशा पद्धतीने आपण कांदा टोमॅटो मॅश होत नाही तोपर्यंत हलवून घेणार आहोत. त्यात थोडासा हिंग पण आपण घातलेला आहे. हे पहा, कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता आपण तेलावरती परतून घेत आहोत. आणि आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालून घेणार आहोत. फोडणीमध्ये आपण जर कोथिंबीर वापरली तर छान फोडणीला कोथिंबीरीचा स्वाद येतो.
आणि आपला पदार्थ रुचकर होतो। हे पहा छानपैकी आपण आता मिक्स करून घ्यायचं आहे। आणि माझ्या चॅनलवर आपण नवीन आहात का? नवीन जर असाल तर माझ्या चॅनलवर आल्यानंतर उजव्या साईडला एक बेल आयकन आहे ते प्रेस करायला विसरू नका, त्याने माझ्या रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। आणि चॅनलवर आला असेल तर सबस्क्राईब करा, रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा। हे पहा मी आता लाल तिखट घालत आहे, हे लाल मिरची पावडर आहे, आपल्या चवीनुसार कमी जास्त आपण करू शकतो। लाल मिरची पावडर घातल्यानंतर आपण जो ग्रीन चिली सॉस घेतलेला आहे तो एक चमचा वरून घेतलेला आहे, आपण पोहे खाण्याचा जो चमचा आहे तेवढा वरून मी घेतलेला आहे, तो आपण आता त्यात घालणार आहोत। आणि टोमॅटो कॅचअप आहे तो पण आपण त्यात घालणार आहोत, तो पण मी एक ते दोन चमचे घेतलेला आहे, तो पण छोटा चमचा आहे, ते मी त्यात घातलेलं आहे। आता आपण हलवून घेणार आहोत। आणि कांदा आणि टोमॅटो एकजीव होईल इतपत आपण हलवून घेणार आहोत। आणि जर आपल्याला वाटलं की कांदा टोमॅटो खाली लागत आहे किंवा पॅनला चिकटत आहे तर आपण जे पास्त्याचं जे पाणी होतं ते पाणी आपण थोडं थोडं करून त्यात घालायचं आहे, म्हणजे त्यात टोमॅटो आणि कांदा छानपैकी शिजून मॅश होईल। आता आपण झाकण ठेवून त्याला वाफ काढून घ्यायची आहे। हे पहा झाकण ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायची, एक दोन मिनटं वाफ काढून झालेली आहे। पास्त्याची जी रेसिपी आहे ती कांदा आणि टोमॅटोवर अवलंबून असल्या कारणाने ते कच्चे राहणार नाही याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे। आणि म्हणूनच आपण कांदा आणि टोमॅटो छानपैकी वाफून घेत आहोत। हे पहा जे पास्त्याचं उकळीचं पाणी आहे ते आपण त्यात घालत आहोत। जर तुम्हाला छानपैकी ज्यूसी असा पास्ता हवा असेल तर हे थोडं थोडं करून आपल्याला जसं लागेल तसं पाणी आपण या टोमॅटो आणि कांद्यामध्ये घालायचं आहे। जर एखाद्याला ज्यूसी पास्ता आवडत असेल तर त्या पाण्याचा वापर करावा, आणि एखाद्याला ड्राय असा पास्ता आवडत असेल तर पाणी कमी वापरावं। अशा पद्धतीने आपण सोया सॉस देखील टाकून घेत आहोत। सोया सॉस मी दोन चमचे घेतलेला आहे, दोन चमचे सोया सॉस टाकल्यानंतर आता छानपैकी आपण परतून घ्यायचं आहे। हे पहा किती सुंदर कलर आलेला आहे। आणि त्यात थोडंसं मी आणि पाणी घालत आहे, हे उकळीचं पाणी आहे। साधं पाणी वापरण्याऐवजी आपण उकळीचं पाणी वापरणार आहोत। यात आपण पास्ता उकळून घेतलेला आहे। परत एक मिनटं आपण झाकण ठेवून वाफ घेऊन घेणार आहोत। बघा छानपैकी हलवत राहायचं आहे, जर आपण हलवलं नाही तर खाली लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता आपण जो पास्ता गरम पाण्यातून काढून घेतला होता त्याच्यानंतर आपण त्याला गार पाणी गार पाण्याखाली धरलेला आहे, आणि त्यामुळेच हा पास्ता मोकळा झालेला आहे। आणि आता तो 90% शिजलेला आहे, आता आपल्याला उरलेला 10% शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी आपण आता जी उरलेली कोथिंबीर होती ती आपण घातलेली आहे, चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत। हे पहा मीठ घालून आता आपण सर्व पास्ता हलवून घेणार आहोत। पूर्ण त्यात जो आपला सोया सॉस, टोमॅटो कॅचअप, ग्रीन चिली सॉस आणि कोथिंबीर, कढीपत्ता, छानपैकी पूर्ण जो मसाला आपण पास्त्यासाठी वापरलेला आहे तो पास्त्याला छानपैकी लागेल इतपत आपण छान पास्ता हलवून घ्यायचा आहे। आणि हलवून झाल्यानंतर आपल्याला एक ते दोन मिनटं छानपैकी झाकण ठेवून त्याच्यावरती वाफ काढून घ्यायची आहे। वाफ काढल्याने काय होईल, जो 10% पास्ता शिजायचा राहिलेला आहे तो 10% पास्ता शिजेल। आणि सुटसुटीत होण्यासाठी मी तुम्हाला एक टिप सांगितलीच आहे की पास्ता उकळून झाल्यानंतर
आपण त्याच्यावरती गार पाणी टाकायचं आहे. गार म्हणजे नॉर्मल पाणी टाकायचं आहे. हे पहा, मी परत एक पळी भरून पास्त्याचा जो सॉस आहे, पास्त्याचा जो उकळीचं पाणी आहे ते मी घातलेलं आहे. आणि आता मी झाकण ठेवून छानपैकी 1-2 मिनटं वाफ काढून घेणार आहे. 1-2 मिनटं वाफ काढून झालेली आहे. आता आपण झाकण उघडून बघणार आहोत. हे पहा, सुंदर असा पास्ता छानपैकी शिजून तयार आहे, बनून तयार आहे. आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत. हे पहा किती सुंदर ज्यूसी आणि चमचमीत रुचकर असा पास्ता बनून तयार आहे. आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करणार आहोत आणि हा झालेला पास्ता सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत. सर्विंग बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर आपण त्यावरती चीज किसून घालणार आहे. हे पहा किती सुंदर दिसत आहे, बनून तयार आहे पास्ता. जर मी केलेली रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सरोज वडला सबस्क्राईब करा. धन्यवाद.